बऱ्याचशा आजारांना विनाशस्त्रक्रिया प्राथमिक उपचाराने ते बरे होऊ शकतात साधारणतः मध्ये लागणाऱ्या खर्चाच्या वीस ते पंचवीस टक्के रकमेमध्ये याचं पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकतं प्लस याच्यात आपण ॲडमिट पण करत नाही हॉस्पिटलमध्ये त्यामुळे वेळ आणि खर्च याचा खूप त्यामुळे फायदा होतो खर्च वाचून आणि वेळ वाचून ओझोन इंजेक्शनमुळे त्या डिस्कचे असलेली सूज कमी होऊन त्यातलं पाण्याचं जे कंटेंट असतं ते कमी होऊन ते श्रिंक होते त्यामुळे इनडायरेक्टली ऑपरेशन येतो तो इंजेक्शन ये थेरपी द्वारे संवेदना पुरवणाऱ्या नर्व असतात त्याला खंडित करू शकतो व त्याप्रमाणे त्या पूर्ण वेदना बंद करू शकतो नमस्कार मी सृष्टी गीते तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करते डिजिटल प्रभात मध्ये प्रेक्षकांना आपल्या अवतीभोवती असे रुग्ण असतात जे मानेच्या किंवा मनक्याच्या दुखण्याने त्रस्त असतात अगदी म्हणजे आपली बदललेली जीवनशैली बैठ्या स्वरूपाचं काम अशी अनेक यासाठी आपल्याला देता येतील तरुणांनाही ही व्याधी जळलेली आपल्याला पाहायला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पुण्याचे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर गणेश सिंग चव्हाण मानेच्या मनक्याच्या आजाराविषयी रामबाण ठरत असलेल्या विना शस्त्रक्रिया आधुनिक उपचार पद्धतीबद्दल सांगणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार डॉक्टर खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये सर आपण जर पाहिलं आपल्या अवतीभोवती तर अनेक रुग्णांना मानेच्या मनकेचे त्रास असतात अगदी तरुणही या आजाराला बळी पडलेले असतात तर नेमके हे आजार का होतात किंवा याचे प्रकार आणि लक्षणं नेमकी काय तर मणक्याचे साधारणतः तीन भाग असतात मानेचे मणके कमरेचे व पाठीच्या मध्यभागाचे मणके मानेच्या मणक्यामध्ये सात मणके असतात म्हणजे सात स्पाइन असतात मणक्याच्या आतमध्ये पाच असतात व मधल्या पाठीच्या भागामध्ये बारा असतात मणक्याच्या आजारांमध्ये सर्व सर्वात कॉमन म्हणजे प्रत्येकाला कधी ना कधी कदि, दैनंदिन जीवनात आढळणारा आजार म्हणजे मणकेदुखी हो, पेन लो बॅक पेन असं आपण त्याला म्हणतो लो बॅक पेनचे प्रमुख कारण ही बॅकच्या आतमध्ये म्हणजे स्पाईनच्या आतमध्ये असणारी डिस्क डिजनरेशन ज्या डिस्क चक्ती असते त्याच्यात वयमानुसार येणारे बदल त्यानंतर मागे छोटे जॉइंट असतात मणक्याच्या होणारे डिजनरेशन त्याच्यामुळे साधारणतः बॅक पेन हा आजार याच्यामुळे दिसून येतो तसेच स्लिप डिस्क जो आजार आपण कॉमनली सायटिका किंवा स्लिप डिस्क म्हणतो हे प्रत्येकाला याचा ज्ञान आहे स्लीप मध्ये तुमच्या मणक्यातली जी चकती असते तिचा काही भाग मागे सरकतो व संवेदनाशील असलेल्या मज्जारज्जींवर त्याचा जो दाब येतो त्याच्यामुळे तुमच्या पायामध्ये पण खाले दुखू शकतं कधी कधी अशक्तपणा स्नायूंमध्ये व दुखणे एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला असतं आणि त्या स्लिप डिस्कमुळे कधी कधी तुम्हाला कमरेमध्ये पण मणक्याचं जे पेन आहे लो बॅक पेन ते पण होतं याच्यात तीव्र प्रमाण किंवा क्रॉनिक पेन अशा दोन्ही भागात आपल्याला हे बघायला मिळतात त्यानंतर मणका एकमेकांवर सरकणे म्हणजे आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो मणका एकमेकांवर सरकल्यामुळे त्या ठिकाणी कंबरदुखी ही बऱ्याच प्रमाणात व जुनी कंबरदुखी त्यामुळे असते नेक्स्ट म्हणजे आपल्याला तुमचा सॅक्रोएलिया जॉईंट म्हणजे माकड हाड जे असतं खालच्या बाजूला त्याच्या साईडला पेल्सच्या मध्ये असलेला जो बोन असतो त्याच्यामध्ये एक जॉईंट असतो त्याला आपण सॅक्रोएलिअक जॉईंट म्हणतो सॅक्रोएल जॉईंटचं पेन हे खूप कॉमन आहे असं आढळून आलंय की वीस ते पंचवीस टक्के हे लो बॅक पेन किंवा कंबरदुखीचे जे कारण आहेत ते ह्या सायक्रोएलॅक जॉईंटच्या पेनमुळेच असतात पण बऱ्याच वेळा ते निदान चुकीचं होतं व कंबरदुखी म्हणून त्या रुग्णांना उपचार केले जातात व त्यांच्या सायक्रोएलॅक जॉईंटकडे लक्ष दिलं जात नाही इनफॅक्ट एम आर आय किंवा या तपासण्यांमध्ये सुद्धा सायक्रोएलॅक जॉईंटचं निदान क्लिअरली होत नाही त्यामुळे त्याला आपण क्लिनिकली म्हणजे प्रत्यक्ष पेशंटला चेक केल्यानंतर त्याच्यावर भर देतो की सायक्रोला जॉईंटशी रिलेटेड आपण निदान करावं हो की नाही म्हणजे त्याचं एक्झामिनेशन okay. केल्यानंतर त्यानंतर आपण बळूया मानेच्या आजारांकडे मानेच्या आजारांमध्ये आपल्याला सर्वात कॉमन म्हणजे सर्वायकल स्पॉन्डोलोसिस किंवा सर्वायकल स्पॉन्डोलायटिस हे okay. शब्द बऱ्यापैकी लोकांना माहितीये त्यात आपण वयोमानानुसार होणारे जे बदल असतात किंवा झीज होते मणक्यातल्या छोट्या छोट्या भागांची जॉईंटची त्यामुळे आपल्याला पेन होतं मानेच्या मध्ये पेन होतं मानेच्या स्नायूंमध्ये पेन होतं मानेच्या बाजूला किंवा खाले पण ते पेन जात त्यानंतर नेक्स्ट जो प्रॉब्लेम असतो मानेमध्ये मन, मध्ये तो हा असतो की तुमच्या मानेची स्लिप डिस्क मानेमध्ये असल्या मणक्याच्या मधली जी चकती असते ती सरकते जशी खालच्या मणक्यातली असते तशी वरच्या माने मानेच्या स्पाइन्स मध्ये सुद्धा चकती असते ती सरकते त्याने तुमच्या मानेमध्ये दुखणे व मानेमधून हो खाली हातामध्ये तुमच्या मध्यराजींचं पेन येतं कधी कधी अशक्तपणा व संवेदना पण कमी होतात त्यानंतर मानेच्या भागामध्ये तुम्हाला मस्क्युलर पेन होतं त्याला इंग्लिशमध्ये मायब्र फायब्रोमायोसायटिस सिंड्रोम किंवा मायोफासाइटिस असं म्हणतात त्यात सतत तुमच्या मानेच्या स्नायूंना मानेच्या स्नायूंच्या खालच्या भागांना किंवा शोल्डरच्या बॅक साईडला आपल्याला खूप पेन होतं इस्पेशली मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये हा आजार खूप आढळून येतो त्याचे रुग्ण सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा हा त्रास सुद्धा बऱ्याच जणांना कॉमनली दिसून येतो आणि सर या आजारांवर जेव्हा आपण उपचार पद्धती घेतो प्राथमिक उपचार पद्धती तरीही त्या पद्धती उपचार पद्धती घेऊन रुग्णांना वेदना असह्य होतात तेव्हा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो अनेक रुग्ण असे असतात जे घाबरतात किंवा नाही ते अफोर्ड करू शकत की ऑपरेशन वगैरे शस्त्रक्रिया असं तर ज्या तुम्ही विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती आहेत तर त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल सर्वप्रथम शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर सर्वांना भीती वाटते आणि शस्त्रक्रिया कोणालाच नको असते कारण की मानेचे मणक्याचे शस्त्रक्रियेचे कॉम्प्लिकेशन्स पण असतात काही प्रमाणात तर ह्यांना आपण पहिले असा विचार करूया की बऱ्याचशा आजारांना शस्त्रक्रिया प्राथमिक उपचाराने ते बरे होऊ शकतात परंतु दोन तीन महिन्यानंतर सुद्धा ज्याला आपण क्रोनिक पेन स्टेजमध्ये जेव्हा जातो तेव्हा यात काही प्रमाणात पेशंटचं निदान झालेलं असतं त्यांना शस्त्रक्रिया हा उपरय सांगितला जातो किंवा सल्ला दिला जातो पण बऱ्याचशा पेशंटला त्यांच्या आजारावर निदान सुद्धा झालेलं नसतं आणि निदान झालेलं नसल्यामुळे त्यांना अचूक उपचार पण मिळत नाहीत त्यामुळे त्यांना शस्त्रक्रियेचा पर्याय पण असतो पण ते बरेही होत नाहीत त्यामुळे अशा पेशंट्सला सुद्धा अचूक आणि व्यवस्थित उपचाराची गरज असते आणि त्यांना पण त्यातून वेदनामुक्त होण्यासाठी आपण उपचाराचा इथे उल्लेख करणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे जे आजार आहेत त्याच्यावर विनाशस्त्रकीय उपचार पद्धती काय करू शकतो सर्वप्रथम आपण जेव्हा निदान होतं उदाहरणार्थ तुमची स्लिप डिस्क आहे स्लिप डिस्क मध्ये तुमचा जो मेन प्रॉब्लेम असतो तो डिस्कचा जो मटेरियल डिस्कचा पार्ट असतो तो तुमच्या नाजूक संवेदना असलेल्या मज्जराजूंना दाब आणत असतो तर आपल्याला हा दाब काढण्याचा जो प्रोसेस आहे त्याच्यावर आपण इंजेक्शन थेरपी करू शकतो जिथे आमच्या इथे आम्ही त्याच्यावर ओझोन चे इंजेक्शन देतो त्याच्यामुळे ओझोन इंजेक्शनमुळे त्या डिस्कची असलेली सूज कमी होऊन त्यातलं पाण्याचं जे कंटेंट असतं ते कमी होऊन ते श्रिंक होते okay. त्यामुळे इनडायरेक्टली ऑपरेशन जो परिणाम येतो तो, तो परिणाम या इंजेक्शन थेरपीद्वारे येतो त्यासोबतच आपण दुसरा जो उपचार पद्धती आहे ती तुमच्या नरोट्स जिथून बाहेर येतात मणक्यामधून त्याला फोरामेन असं म्हणतो फोरामेन ही एक विंडो असते त्या विंडो मधून तुमच्या मणक्यातल्या मज्जारोजी नरुट्स बाहेर येत असतात अशा प्रकारे ते नरुट्स खाले पायामध्ये जातात जिथून ते, ते बाहेर येतात त्या ठिकाणी आपण जेव्हा इंजेक्शन देतो त्याला आपण नरूटला इंजेक्शन दिल्याचं म्हणतो त्याला फोरामिनल नरूट इंजेक्शन म्हणतो किती आपण अशा प्रकारचे औषधीचे म्हणजे इंजेक्शन दिल्यामुळे त्या नरुट्स मधलं पेन्सूज कमी होऊन लक्षणं जलदरित्या कमी करता येतात तो okay. हे स्लीप डिस्ट झाला okay. त्यानंतर तुमचे जे फॅसेट जॉइंट किंवा डिस्कोजेनिक पेन म्हणतो आपण त्याला की जे डिजनरेशन म्हणजे वैमानोसेनेर बदलामुळे डिस्कमध्ये जे बदलले असतात त्यात जे आपण त्याचे जे उपचार करायचे असतात ते काही विशिष्ट पेन कंट्रोल इंजेक्शन जसे आता नवीन आलेले आहेत एक इंजेक्शन त्याला आपण सोडियम चॅनल ब्लॉक इंजेक्शन म्हणतो त्यात आपण ऍक्क्यू पंक्चर प्रमाणे विशिष्ट बिंदूंना शरीराच्या काही विशिष्ट अनास्थिशियाच्या इंजेक्शन्सद्वारे पेन सायकल्स ब्लॉक केल्यामुळे आपल्या होणाऱ्या पेन आणि लक्षणं बंद होतात त्या केसमध्ये जर आपली अंडरलाईंग पॅथोलॉजी किंवा मूळ प्रॉब्लेम जर छोटा असेल तर पेशंटला पूर्णपणे बरं होता येतं त्याशिवाय जॉईंट मध्ये जसं आपण डिस्कस केलं आपण चर्चा केली त्याप्रमाणे सॅक्रोएलॅक मध्ये जी पेन असते त्यामध्ये आपण सॅक्रोएलॅक जॉईंटच्या आतमध्ये इंजेक्शन सायक्रोएलॅक इंजेक्शन थेरपीनी ते बऱ्यापैकी इंजेशन, सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना त्यात रिलीफ मिळतो आणि बऱ्याच वेळा ते पूर्ण बरं होतं स्पेशली यंग किंवा मिडल एज लोकांमध्ये याशिवाय आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लॅजनचा उपयोग करून ज्या संवेदना पुरवणाऱ्या नर्व असतात त्या संवेदना ज्या वाहत असतात त्याला खंडित करू शकतो okay. व त्याप्रमाणे त्या पूर्ण त्या वेदना बंद करू शकतो की ज्या वेदना बंद झाल्यामुळे आपलं एक पण बंद होतं त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लॅजन म्हणतात व ती एक पेन मॅनेजमेंटची ट्रीटमेंट आहे ज्यांना ऑपरेशन करायची पर्याय नाही पण ज्यांना त्रास कमी होत नाही त्यांना सुद्धा ह्या मॉडेलिटीने आपल्याला ट्रीटमेंट करता येतं Okay. त्यानंतर राहिला आपला सर्वायकल स्पाइन हुँ. जो प्रकार असतो त्यामध्ये आपण जो ट्रीटमेंट करतो हुँ. तो पण ह्याच प्रकारचा असतो ज्यांचे सिमटम्स किंवा ज्यांचे लक्षण असतात त्यांना आपण सोडियम चॅनल ब्लॉक इंजेक्शन मसल्स वगैरेच्या एरियामध्ये जेव्हा पेन होतं त्या ट्रिगर पॉईंट्समध्ये किंवा मायफेसिटीसमध्ये आपण प्रोलोथेरपीचे इंजेक्शन यूज करू शकतो व सर्वायकल स्पाइनच्या डिस्कच्या रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये किंवा स्लिप डिस्क प्रॉब्लेममध्ये आपण एपिड्युरल इंजेक्शनचा वापर डायरेक्ट सर्वायकल स्पाइनच्या आतमध्ये जिथे स्पायनल कॉर्ड असतो त्याच्या भागात करू शकतो त्यामुळे बऱ्याच जणांना विना शस्त्रक्रिया पूर्णपणे बरा होता येतं अशा अनेक म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना आपण मणक्याच्या सर्व आजारांवर या प्रकारचे ट्रीटमेंट करून पूर्णपणे व्याधीमुक्त किंवा वेदनामुक्त करू शकतो सर ही जी विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे ही कितपत यशस्वी आहे आणि या विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीसाठी किती वेळ किंवा किती खर्च लागतो याच्यात आपला हेतू असा असतो की कमीत कमी वेळामध्ये व रिस्क नसताना आपण ट्रीटमेंट करून आणि खर्च कमीत कमी म्हणजे जेवढा खर्च ऑपरेशनला किंवा आपण मोठ्या ऑपरेशनला लागतो त्याच्या तुलनेत आपल्याला कमीत कमी खर्चात ह्या ट्रीटमेंट किंवा उपचार करता आले पाहिजे याचा खर्च जो आहे तो खूप कमी आहे साधारणतः मध्ये लागणाऱ्या खर्चाच्या वीस ते पंचवीस टक्के रकमेमध्ये याचा पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकतं प्लस याच्यात आपण ऍडमिट पण करत नाही हॉस्पिटलमध्ये त्यामुळे वेळ आणि खर्च याचा खूप आपल्या इथे पेशंटला त्याच्यामुळे फायदा होतो आणि अगदीच सर म्हणजे आता जसं आपण म्हटलं की बदलती जीवनशैली आहे आणि लवकरात लवकर रिकव्हरी कसं होईल याकडे रुग्णांचा भर असतो जास्त वेळ त्यांना उपचार पद्धती घेणं शक्य हो, नसतं वगैरेच हो, धन्यवाद सर तुम्ही अगदी छान माहिती दिली डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना ही माहिती मानेच्या मणक्याच्या आजाराविषयी ही माहिती खूप उपयुक्त ठरेल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार सर थँक्यू अगदीच प्रेक्षकांनो मानेचे मणक्याचे आजार जर तुम्हाला याविषयी काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धतीबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तसंही तुमच्या समस्या या कॉलवर सांगू शकता पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आता इथेच थांबते धन्यवाद